शेतकऱ्यांचा पेश हिंगोली राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली। तर आज मी खांबाळा येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो होतो। तर यांनी सुरुवातीपासून ऑर्गॅनिक मल्टीप्लायर आणि त्यांचं बुरशीनाशकचा ऑफर केला होता। तर यांना त्यांच्या शेतामध्ये कसे रिझल्ट आले ते थोडक्यात त्यांचेच मनोगत सांगतील। आणि तुमचं नाव सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा, तुमचा पत्ता सांगा। मी शेतकरी मौजा खांबाळा तालुका हिंगोली जिल्हा हिंगोलीच। माझं नाव किशोर मारुतराव वाडे। खांबाळा परिसर माझी स्वतःची शेती आहे। या शेतामध्ये मी जगताप यांच्या मार्फतून जैविक प्रकारचा औषधी फवारणी केली। ही दुसरी फवारणी आहे, दुसरी फवारीमधील हा निकाल आहे। आणि बाजूलाच एक एकर शेतामध्ये रान आहे, त्याच्यामध्ये कीटकनाशक आणि केमिकलची फवारणी केली। केमिकलच्या फवारणीमध्ये आणि या फवारीमध्ये जवळजवळ 80 ते 90% फरक वाटत जाणवतो मला। कारण जैविक फवारणीमध्ये या लागलेली दिल्ली मात्रा आणि या लागलेले पीक आदुर्जी यांची फुलं आणि घाटे याचं प्रमाण आणि कीटकनाशक आणि म्हणजे याच्यामध्ये केमिकल फवारणीमध्येच पिकाचं प्रमाण खूपच फरक आहे। निकाल इतकं चांगला वाटलं मला की आता मला असा पश्चाताप पडला की ती कीटकनाशकाची केमिकलची फवारणी करून चुकच केलेली आहे। कारण या फवारणीमधला इतका निकाल आलेला आहे आणि त्याच्यामुळे या फवारणीचा बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा। कारण प्रत्यक्ष मला हा अनुभव आलेला आहे। कारण कमी शेतामध्ये ही फवारणी केला, म्हणजे डेमो बघून पाहिलेला आहे आणि डेमोच्या स्वरूपात एक अंदाज घेतला आहे। खरं या जैविक फवारणीमधून त्या यांच्या औषधामधून काही फरक पडतो का नाही, तर खरं फरक पडलेला आहे। असं वाटतं की संपूर्ण शेतामध्ये हीच फवारणी केली तर आणखी फायदा झाला असता, पण असो असा वेळ गिरेले। सर्व शेतकऱ्यांना मी आता याच्या या विकत्या समोरापर्यंत आवाहन करतो की अशी फवारणीही आपल्या हिताकरता जाणवती आणि त्याच्यात आपलं हित वाढतंय असं प्रत्यक्ष मला अनुभवतून दिसतंय। एवढंच या ठिकाणी मी या शेतीच्या पिकाबद्दल आणि निकालाबद्दल सांगू शकतो। धन्यवाद, नमस्कार। बरं, तुम्ही जे फवारणी केली तर रासायनिक खतामध्ये तुम्हाला काही बचत वाटते की नाही वाटते? नाही, बचत पण वाढते। कारण कारण ते केमिकल फवारणीमध्ये सुद्धा काय त्या MRP किमतीमधून काय करतात, त्यात काही किंमत करत नाही। उलट या मार्फत घेतल्यानंतर जर ठोक प्रकारची विक्री खरेदी केली तर सूटसुद्धा मिळते असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। आता आम्ही कमी प्रमाणात घेतलं आम्हाला सूट नाही मिळाली म्हणे यावेळेस, परंतु भविष्यामध्ये जर जास्त घेतली तर सूटसुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे हेच योग्य पडते, किमतीमध्ये सुद्धा तफावत वाढते। धन्यवाद।